नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता याच्या 5व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। 5वा आणि आज आपण जो भाग बघणार आहोत तो आपल्या प्रकरणातला पहिल्या प्रकरणातला 5वा आणि शेवटचा भाग असणार आहे। त्यातला एक प्रमेय म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रमेय आपल्याला अभ्यासायचा आहे आणि त्यानंतर सराव संच 1.4 बघायचा आहे। तो सगळ्यात अगोदर आपण प्रमेय बघूया। प्रमेय असा आहे, प्रमेयाचं नाव आहे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय काय आहे, तर जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तराएवढे असते। म्हणजेच काय, जर दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिलेले आहेत तर त्या दोन समरूप त्रिकोणांमध्ये त्यांची जी क्षेत्रफळं असणार आहेत त्यांचं गुणोत्तर हे त्यांच्या प्रत्येक बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असणार आहे। तर इथे बघा, पक्ष आपल्याला हे दोन त्रिकोण इथे दिलेले आहेत, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ, हे दोन त्रिकोण आपल्याला दिलेले। या दोन्ही त्रिकोणांमध्ये आपल्याला दिसतंय की त्रिकोण ए बी सी मध्ये ए एम हा बी सी ला लंब आहे व एक डी एन हा ई एफ ला लंब आहे। आपल्याला साध्य करायचंय की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी ई एफ, म्हणजे त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ जे त्रिकोण डी एफ डी ई एफचं क्षेत्रफळ हे कशाच्या प्रमाणात असणार आहे, तर ए बी वर्ग छेद डी ई वर्ग बरोबर बी सी वर्ग छेद ई एफ वर्ग बरोबर ए सी वर्ग छेद डी एफ वर्ग, म्हणजे त्याच्या ह्या दोन्ही त्रिकोणांच्या बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असणार आहे। इथे आपण सिद्धता सुरू करतोय। बघा, सिद्धता, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ मध्ये हा त्रिकोण ए बी सी आहे आणि हा त्रिकोण डी ई एफ आहे। अगोदर आपण पहिल्या भागामध्ये बघितलं होतं की त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर असतं ते त्याच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढं असतं, त्याचा वापर आपण इथे सुरुवातीला करणार आहोत। तर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी ई एफचं क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण ए बी सीमध्ये बी सी गुणिले ए एम, बी सी हा पाया आहे आणि ए एम ही उंची आहे, म्हणून पाया गुणिले उंची। तसंच त्रिकोण डी ई एफमध्ये पण पाया गुणिले उंची, पाया आहे ई एफ गुणिले उंची आहे डी एम बरोबर। आता आपण ह्यांना जर सेपरेट केलं, म्हणजे बी सी ए एम डी ई एफ आणि डी एनला जर ही दोन्ही गुणोत्तरं वेगळी केली तर बी सी छेद ई एफ गुणिले ए एम छेद डी एन होणार। हे इथे पहिलं विधान आपण सिद्ध केलेलं आहे। त्यानंतर हे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ए बी एम व त्रिकोण डी ई एन, ह्या दोन त्रिकोणांचा जर आपण विचार केला तर ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये कोण बी आणि कोण ई हे आपल्याला एकरूप दिसत आहेत, त्याचप्रमाणे कोण एम व कोण एन हे प्रत्येकी 90° आहेत, म्हणजे ते पण दोन्ही एकरूप आहेत। ही हे दोन त्रिकोण जर आपल्याला समरूप दाखवायचे असतील तर दोन कोण आपल्याकडे तिथे एकरूप आपल्याला दाखवता येत आहेत, म्हणजेच कोको कसोटीनुसार आपण ते दोन त्रिकोण समरूप दाखवू शकतो। म्हणून बघा, इथे आपण सिद्धता त्याची दिलेली आहे, त्रिकोण ए बी एम व त्रिकोण डी ई एनमध्ये त्रिकोण ए बी एम हा त्रिकोण आणि त्रिकोण डी ई एन हा एक त्रिकोण, यांच्यामध्ये कोण ए बी एम म्हणजेच बी कोण आला, एकरूप कोण डी ई एन म्हणजेच कोण ई आला, हे पक्षामध्येच दिलेलं आहे। त्यानंतर कोण ए एम बी म्हणजे कोण एम, एकरूप कोण डी एन ई डी एन ई, हे प्रत्येकी 90° दोन्ही कोण आहेत। दोन कोण आपण इकडे दोन त्रिकोणांमध्ये एकरूप दाखवलेले आहेत, म्हणजेच हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप झालेले आहेत। त्रिकोण ए बी एम समरूप त्रिकोण डी ई एन, कोको समरूप। तर दोन त्रिकोण जर समरूप झालेले आहेत तर त्याच्या बाजू प्रमाणात असणार आहेत, म्हणून आपण दोन बाजू घेतल्या, ए एम छेद डी एन बरोबर ए बी छेद डी ई, ए बी छेद डी ई, या दोन बाजू आपण या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत आणि त्या संगत बाजू प्रमाणात असतात हे आपण इथे दाखवलेलं आहे।
इथे आपल्याला पक्षामध्ये अजून एक माहिती दिली होती की त्रिकोण एबीसी समोरून त्रिकोण डीईएफ सुद्धा आहे. म्हणजे बघा, हा पूर्ण त्रिकोण एबीसी ह्या त्रिकोण डीईएफशी समोरून आहे, आणि आपण काय सिद्ध केलं, त्रिकोण एबीएम सुद्धा डीईएनशी समोरून आहे. आता जर त्रिकोण एबीसी समोरून त्रिकोण डीईएफ आहे, तर ह्या त्रिकोणाच्या सुद्धा सगळ्या बाजू प्रमाणात असणार आहेत. म्हणजेच एबी चे डीई बरोबर बी सी छेद ई एफ बरोबर ए सी छेद डी एफ या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत, आणि ह्या बाजू प्रमाणात आहेत. हे आपण एक व दोन वरून आता बघा, इथे तीन हे विधान आपण सिद्ध केलेलं आहे. तर एक आणि दोन वरून आपण इथे काय सांगतोय की त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ यांचं जे क्षेत्रफळ आहे ते त्याच्या पाया आणि संगत उंचीच्या प्रमाणात आहे. हे आपण एकमध्ये सिद्ध केलं होतं, म्हणजेच बी सी छेद ई एफ गुणिले ए एम छेद डी ए. पुढे बघा, बी सी छेद ई एफ गुणिले, आता हा जो ए एम छेद डी एन आहे याच्याऐवजी आपण बी सी छेद ई एफ घेतलं. का घेतलं? तर ए एम छेद डी एन जो आहे तो ए बी छेद डी ईशी प्रमाणात आहे, आणि ए बी छेद डी ई जो आहे तो बी सी छेद ई एफच्या समप्रमाणात आहे. म्हणजेच आपण ए एम छेद डी एनच्या ऐवजी जर बी सी छेद ई एफ घेतलं तरीसुद्धा चालणार आहे, आणि आपल्याला सिद्धता जर द्यायची आहे तर आपल्याला ते गुणोत्तर घेणं गरजेचं आहे. मग आपण काय केलं, ए एम छेद डी एनच्या ऐवजी बी सी छेद ई एफ घेतला. आता ह्या दोन्ही गुणोत्तरांचा जर गुणाकार केला तर बी सी गुणिले बी सी बी सी वर्ग बरोबर ई एफ गुणिले ई एफ ई एफ वर्ग आले. म्हणजेच ह्या दोन समरूप त्रिकोणांमधली एका बाजूचा वर्ग आपण प्रमाणात दाखवलेला आहे. याचप्रमाणे त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफमध्ये आपण ए बी वर्ग छेद डी ई वर्ग हे गुणोत्तर दाखवू शकतो, तसेच ए सी वर्ग छेद डी एफ वर्ग हे सुद्धा गुणोत्तर दाखवू शकतो. म्हणून आपण इथे सिद्धता हा जो प्रमेय आहे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा जो प्रमेय आहे तो इथे आपण सिद्ध केलेला आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी ई एफ म्हणजे त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण डी ई एफचं क्षेत्रफळ बरोबर ए बी वर्ग छेद डी ई वर्ग बरोबर बी सी वर्ग छेद ई एफ वर्ग बरोबर ए सी वर्ग छेद डी एफ वर्ग. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं आपण आता प्रमेय बघितलं. त्या प्रमेयावर आधारित सराव संच 1.4 आपण बघू. तर सराव संच 1.4 मधलं आपण पहिलं उदाहरण बघणार आहोत, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3 5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. बघा, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर 3 5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. संगत बाजू या प्रमाणात असतात आणि त्या प्रत्येक बाजूचं गुणोत्तर हे 3 5 आहे अशी इथे आपल्याला माहिती दिलेली आहे. तर त्याचं जे क्षेत्रफळ असणार आहे त्याचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. तर समजा आता इथे दोन समरूप त्रिकोण फक्त दिलं सांगितलेलं आहे पण त्रिकोणांची नावं आपल्याकडे नाही. मग आपण ए बी सी आणि पी क्यू आर हे दोन त्रिकोण इथे मानतो आहे. समजा त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे, आणि यामध्ये त्रिकोण ए बी सी हा लहान त्रिकोण मानतो आहे आणि त्रिकोण पी क्यू आर हा मोठा त्रिकोण आहे असं आपण इकडे मानतो आहे. म्हणून बघा, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे समरूप आहेत, म्हणजेच त्यांच्या बाजू प्रमाणात आहेत. म्हणजेच ए बी छेद पी क्यू हे एक गुणोत्तर जर आपण घेतलं तीन बाजूंपैकी तर त्याचं गुणोत्तर आहे 3 5 हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. आता ए बी आणि पी क्यू यांचं जे गुणोत्तर आहे त्याची समानपट समजा आपण एक्स मानली, कारण ज्यावेळेला आपल्याला गुणोत्तर दिलं जातं तेव्हा तिथे आपल्याला त्यांची समानपट मानावी लागते. मग ह्यांची समानपट जर आपण एक्स मानली तर ए बी झाला 3x व पी क्यू झाला 5x. आता त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर आपण बघितलं तर ते त्याच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. हे आपल्याला समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयामध्ये माहिती आहे. तर बघा, ए बी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर म्हणजेच त्रिकोण ए बी सीचं ए बी सीचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ बरोबर ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात. आता इथे आपण त्याच्या किमती ठेवल्या. बघा, त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ जे आहे
त्याची जी ए बी बाजू आहे ती आपल्याला इथे 3x मिळालेली आहे म्हणून तिचा वर्ग 3x वर्ग आणि जी पी क्यू ची बाजू 5x आहे त्याचा वर्ग म्हणजे 5x बरोबर 3चा वर्ग 9x वर्ग एक्स वर्ग म्हणजे 3x चा वर्ग झाला 9x वर्ग आणि 5x वर्ग आलाय 25x वर्ग तर इथे बघा एक्स वर्ग जर कॅन्सल झाले तर आपलं उत्तर येते 9/25 म्हणजेच आपल्याला जे दोन त्रिकोण समरूप त्रिकोण दिलेले आहेत त्या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे 9/25 आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण असं आहे की त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर हे त्रिकोण एल एम एन आणि त्रिकोण पी क्यू आर हे समरूप त्रिकोण आहेत. 9 × एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे त्रिकोण पी क्यू आरचं जे क्षेत्रफळ ते 9 पट आहे आणि ते कोणाच्या बरोबरीला आहे तर 16 × एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन त्रिकोण एल एम एन हा 16 पट असणार आहे आणि त्याच्या बरोबरीला 9 पट त्रिकोण ए बी पी क्यू आरचं क्षेत्रफळ आहे. जर क्यू आर बरोबर 20 तर एम एन काढा एम एन आपल्याला काढायचं. बघा त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर हे आपल्याला दिलेलं आहे म्हणजेच त्रिकोण एल एम एनचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ बरोबर काय तर त्याच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात. इथे आपल्याला क्यू आर आणि एम एन या दोन बाजूंचा विचार करायचा आहे म्हणून आपण एम एन आणि क्यू आर ह्या दोनच बाजू विचारात घेतलेल्या आहेत. मग एम एन वर्ग छेद क्यू आर वर्ग बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं हे प्रमेय आहे. आता इकडे जे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 9 × एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 16 × एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन हे गुणोत्तर आपण काढून घेतलं म्हणजे बघा हा 9 इथे असेच ठेवलेले आहेत हे 16 इथे गुणिले आहेत तर डाव्या बाजूला गेल्यावर भागिले झालेले आहेत बरोबर त्रिकोण एल एम एनचं क्षेत्रफळ आणि छेदामध्ये हे जे डाव्या बाजूला त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ आहे त्याला उजव्या बाजूला आणलं तर ते भागाकार झाले म्हणजेच त्रिकोण एल एम एनचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ बरोबर 9/16 जिथे आपल्याला दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे 9/16 मिळालेलं आहे. त्यानंतर आपण काय केलं त्रिकोण एल एम एनचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर 9/16 ते त्याच्या जागेवर ठेवलं बरोबर एम एन वर्ग छेद क्यू आर वर्ग हे जे गुणोत्तर आहे तसंच घेतलं. इथे आपण काय केलं बघा 9 ही वर्गसंख्या आहे 16 ही वर्गसंख्या आहे एम एन वर्ग एम एनचा वर्ग आहे आणि क्यू आर वर्ग म्हणजे क्यू आरचा वर्ग म्हणजे चारही ही जी पदं आहेत ही वर्ग आहेत वर्गपद आहेत. मग आपण ह्यांचं जर वर्गमूळ काढून घेतलं तर काय मिळणार आहे आपल्याला ह्या दोन्ही बाजूची जर डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही बाजूचं जर आपण वर्गमूळ काढलं तर आपल्याला काय मिळणार बघा 9चं वर्गमूळ 3 16चं वर्गमूळ 4 एम एन वर्गचं वर्गमूळ एम एन आणि क्यू आर वर्गचं वर्गमूळ क्यू आर म्हणजे आपल्याला इथे आता हे नवीन गुणोत्तर मिळाले 3/4 बरोबर एम एन छेद क्यू आर. इथे आपण त्याच्या किमती ठेवूया बघा 3/4 बरोबर एम एन आपल्याला काढायचं आहे आणि छेद क्यू आर आपल्याला दिलेला आहे 20 म्हणून आपण इथे किंमत ठेवली 20. इथे जर आपण ह्यांचा तिरकस गुणाकार केला तर 3 × 20 बरोबर 4 × एम हा झाला आहे तिरकस गुणाकार. आपल्याला एम एनची किंमत काढायची आहे म्हणून 4 × एम एन आपण डाव्या बाजूला घेतले आणि 3 × 20 आपण उजव्या बाजूला आता एम एनची किंमत काढायची म्हणून एम एन तसाच ठेवला बरोबर 3 × 20 हे 4 इथे डाव्या बाजूला गुणाकारामध्ये आहे ते उजव्या बाजूला येताना भागाकार झाले. इथे जर आपण ह्याला भाग दिला तर बघा 4 × 1 = 4 4 × 5 = 20 म्हणजेच एम एन बरोबर किती आले 3 × 5 = 15 एम एन बरोबर 15 इथे आपल्याला एम एन काढायला सांगितला होता एम एनची लांबी आलेली आपली 15. तर उदाहरण 3 आहे बघा. तिसरं उदाहरण काय आहे की दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. म्हणजे बघा दोन समरूप त्रिकोण सांगितलेले आहेत त्यांचं क्षेत्रफळ दिलेलं आहे लहान त्रिकोणाची एक बाजू दिलेली आहे तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला काढायची.
इथे पण त्रिकोणांची नावं आपल्याला दिलेली नाही आहेत, त्रिकोण कोणते आहेत ते माहीत नाही, म्हणून आपण इथे ए बी सी व पी क्यू आर हे दोन त्रिकोण घेतो आहे. समजा त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, दोन त्रिकोण समरूप आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून आपण ए बी सी आणि पी क्यू आर हे समरूप घेतो आहे. यामध्ये काय आहे तर त्रिकोण ए बी सी हा मोठा त्रिकोण आहे व त्रिकोण पी क्यू आर हा लहान त्रिकोण आहे असं आपण मानलेलं आहे. मग त्यांचं क्षेत्रफळ जर बघितलं तर मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 225 चौसेमी आणि लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ असणार आहे 181 चौसेमी. म्हणून मोठा त्रिकोण ए बी सी आहे त्याचं क्षेत्रफळ 225 चौसेमी व लहान त्रिकोण पी क्यू आर आहे त्याचं क्षेत्रफळ आहे 81 चौसेमी. तसंच बाजू पी क्यू बघा त्यांनी काय सांगितलं आहे, लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी आहे. लहान त्रिकोण आपण पी क्यू आर मानला आहे म्हणून पी क्यू आरची एक बाजू पी क्यू घेतली 12 सेमी. तर बघा त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ बरोबर काय, ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग, म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर आहे ते त्याच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात. हा आपला कोणता प्रमेय आहे, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय. इथे आपण त्याच्या किमती भरलेल्या आहेत. त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ आहे 225, त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ आहे 81 बरोबर, ए बी वर्ग मोठ्या त्रिकोणाची बाजू आपल्याला माहीत नाही आहे आणि लहान त्रिकोणाची बाजू 12 दिली आहे म्हणून 12 चा वर्ग, कारण इथे पी क्यू वर्ग आहे. ह्या दोन्ही बाजू बघा 225 वर्गसंख्या आहे, 81 वर्गसंख्या आहे, ए बी वर्ग हा ए बीचा वर्ग आहे व 12 चा वर्ग म्हणजे हा 12 या संख्येचा वर्ग असणार. म्हणून आपण ह्या दोन्ही बाजूंची जर वर्गमूळ काढून घेतली तर काय येणार आहे बघा, 225 वर्गमूळ 15, 81 वर्गमूळ 9, ए बी वर्गाचं वर्गमूळ ए बी आणि 12 च्या वर्गाचं वर्गमूळ 12, म्हणजे आपण काय केलं इथे दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढून घेतली. आता आपण इकडे करूया यांचा तिरकस गुणाकार. 15 × 12 बरोबर 9 × ए बी. आता इथे 9 × ए बी आपण बाजू बदललेल्या आहेत, 9 × ए बी उदाहरण क्रमांक 4. चौथं उदाहरण बघा काय आहे, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल डी ई एफ, म्हणजे त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण डी ई एफचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर आहे 1:2. तसंच ए बी बरोबर 4 आहे तर डी ईची लांबी आपल्याला काढायची. बघा त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी ई एफ हे आपल्याला दिलेलं आहे आणि दोन्ही त्रिकोण समभुज आहेत म्हणजेच ते समरूप आहेत. त्याचप्रमाणे त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण डी ई एफचं क्षेत्रफळ हे त्याच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं, म्हणून आपण इथे बघा ए बी 4 दिलेलं आहे आणि डी ई ची लांबी आपल्याला काढायची, म्हणजे बाजू ए बी आणि डी ईचा आपण इथे विचार करणार आहोत, म्हणून आपण ए बी आणि डी ईचं गुणोत्तर घेतलेलं आहे, ए बी वर्ग छेद डी ई वर्ग. इथे त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण डी ई एफचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर आहे 1:2, म्हणून त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या इथे आपण त्याची किंमत ठेवलेली आहे 1/2 बरोबर. ए बी आहे 4 म्हणून 4 चा वर्ग छेद डी ई वर्ग. तसाच इथे 1/2 बरोबर 4 चा वर्ग 16 छेद डी ई वर्ग. याचा जर आपण तिरकस गुणाकार केला तर डी ई वर्ग बरोबर 16 × 2, डी ई वर्ग बरोबर 16 × 32. आपल्याला किंमत काढायची फक्त डी ईची, इथे आपल्याला डी ई वर्ग मिळालेला आहे, पण डी ईची किंमत जर काढायची आहे तर वर्गा डी ई वर्ग जो आहे त्याचं आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागेल. मग डी ई वर्गाचं वर्गमूळ येणार डी ई आणि 32 आपण वर्गमूळामध्ये घेतलेलं आहे, ह्या दोन्ही बाजूची आपण इथे वर्गमूळ काढून घेतलेली आहेत म्हणून आलं आहे डी ई बरोबर वर्गमूळात 32. तर डी हा जो वर्गमूळात 32 आहे, कर्णी प्रकरणामध्ये आपण शिकलो आहे गेल्या वर्षी की जर वर्गमूळातली जी संख्या आहे कर्णीस्थ जी संख्या असते तिचा जर विस्तार आपल्याला करायचा असेल तर एक आपल्याला त्यात वर्गसंख्या असावी लागते. आता 32चा जर विस्तार केला तर होणार आहे 16 × 32 आणि इथे 16 चं वर्गमूळ आहे 4, म्हणून आपण 4 बाहेर काढतो. डी ई बरोबर
चार आणि वर्गमुळात दोन तसेच, म्हणजेच इथे आपली डीई ची लांबी आलेली आहे चार वर्गमुळात दोन। तर मुलांनो इथे आपला गणित भाग दोन प्रकरण पहिलं समरूपता त्यातला सराव संच 1.4 पूर्ण झालेला आहे आणि त्याचबरोबर आपलं प्रकरण एक हे संपलेलं आहे। तर आपण आज जो सराव संच अभ्यासला त्याच्यावर आधारित मी तुम्हाला इथे होमवर्क दिलेला आहे। या होमवर्कमध्ये तुम्हाला काही कृती पूर्ण करायच्या आहेत आणि त्या कृती पूर्ण करून तुम्हाला तुमच्या वहीवर तो अभ्यास पूर्ण करून तसेच आज आपण जी गणित अभ्यासली ती वहीवर लिहून आणि हा होमवर्क वहीवर पूर्ण करून आपल्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करायचा आहे। उद्या पुन्हा भेटू नवीन प्रकरणासोबत आणि नवीन प्रमेय नवीन सराव संच घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।